धुले शहर के काशिकापड़ी समुदाय के अशोक कापसे की विधवा कल्याणी और तलाकशुदा सुनील की आज धुले में शादी हो गई। इस विधवा पुनर्विवाह समारोह ने काशिकापड़ी समुदाय में एक नए आदर्श का निर्माण किया है और इस विवाह समारोह को अंधश्रद्धा निर्मूलन समिति का भी समर्थन मिला है। विधवापन की प्रथा को रोकने के लिए पूरे राज्य में व्यापक जन जागरूकता शुरू की गई है और इस वर्ष को राजश्री छत्रपति शाहू महाराज के शताब्दी वर्ष के रूप में मनाया जा रहा है। विधवा पुनर्विवाह के लिए छत्रपति शाहू महाराज के समर्थन की पृष्ठभूमि के खिलाफ धुले में काशिकापड़ी समुदाय के अशोक कापसे की विधवा बेटी कल्याणी और सतना के अंकुश वाटेकर के तलाकशुदा बेटे सुनील का विवाह समारोह हाल ही में आयोजित किया गया था। कल्याणी के पहले पति योगेश वाटेकर की दिल का दौरा पड़ने से मृत्यु हो गई, जबकि सुनील तलाकशुदा थे और पंजाब में भारतीय सेना में एक नायक के रूप में कार्यरत थे। गणमान्य व्यक्तियों ने विचार व्यक्त किया कि काशिकापदी एक खानाबदोश समाज है और समाज में अभी भी कोई अवांछित रीति रिवाजों और परंपराओं का पालन किया जाता है। पुरोगामी महाराष्ट्र मध्ये आज आपण बघितलं विधवा महिलांची जे हेळसांड होत असते त्या हेळसांडाला महिला नेहमी तोंड देत असतात। अशा परिस्थिती सुद्धा विधवेशी एक लग्न करणं ते पण तिचा सकाधीर सुनील वाटेकर जी पण 11 महिन्यापूर्वी फारकत झाली आणि सदर नवरदेव हा मिलिटरीमध्ये नायक या पदावर आहे आणि जी नवरी मुलगी आहे ती तिला दोन मुलं आहेत, एक 11 वर्षाची आणि एक 7 वर्षाचा मुलगा। आपली भाऊजाई स्वतः विधवा आहे, त्यांचा भाऊ हा हृदयविकाराच्या झटक्याने गेला असल्यामुळे 5 वर्षामध्ये त्या महिलेने आजपर्यंत जे विधवेचं सगळं सहन केलं त्याला मुठपाती देत तिच्या दीराने तिच्याबरोबर जो लग्नाचा निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे। कारण की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण राजश्री शाहू महाराजांची शताब्दी महोत्सव आपण करतोय, तर त्या अनुषंगाने आज हा जो निर्णय झाला आहे विधवा पुनर्विवाहाचा त्याचं स्वागतच आपण करतोय। 17 मेला जे हिरवळ ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय महिलांचं मंगळसूत्र तोडायचं नाही, त्यांचे जोडवे काढायचे नाही, बांगड्या तोडायच्या नाही आणि कुंकू पुसायचं नाही ह्याचं स्वागत स्वतः महाराष्ट्र शासनाने करून तो GR काढला की ह्या पुढे आता ह्या प्रथा करायच्या नाही, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे पण मनापासून आभार मानते। आणि ह्या पुढे काशिकापडी समाजातले जे पंचमंडळी आहेत धुळ्यातले आमचे संजय नाना वाडेकर पैलवान आहेत ते उपमहाराष्ट्र केसरी आहेत त्यांनी आणि पूर्ण पंचांनी ह्या लग्नाला पाठिंबा दिला। मी धुळ्यातल्या काशिकापडी पंचांचे पण मनापासून स्वागत करते आणि ह्या पुढे ही काशिकापडी समाजामध्ये कुठल्याही रूढी परंपरा न पाळता आपल्या ज्या घरात ज्या मुली असतील ज्या विधवा त्यांचाही पुनर्विवाहाचा विचार करावा आणि ह्या लग्नाचा आदर्श घेऊन ह्यापुढे अनेक असे लग्न व्हावे ही अपेक्षा।